मैं माहिती आहे भूकेने मरायचं का मला नाही माहिती भूकेने मरायची अजिबात गरज नाही मी आहे इकडे वाह आणि आमची भूक घालवण्यासाठी काय करावं लागेल आता आम्हाला मी आज बनवणार आहे मटारचा करंजा आज आपल्याकडे आलेले आहेत शटर चित्रपटातील दोन मुख्य कलाकार सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी शटर हे नाव मी ऐकलं आणि पूर्ण म्हणजे त्या पिक्चरमध्ये पूर्णपणे तुम्ही अख्ख्या त्या शटर बंद आहे आणि त्याच्यामध्ये आत ही कल्पनाच करवत नाही जरा मला सांगा ना त्या पिक्चरबद्दल काय हा सिनेमा काय शटरच्या आत आम्ही अडकलेलो आहोत तो आणि शटरच्या बाहेर असा दोन्हीकडे घडतो अच्छा आणि त्यामुळे त्याच्यातला जो थरार आहे त्याच्यातली जी सिच्युएशन आहे त्याची गंमत येते म्हणजे हा सस्पेन्स सिनेमा आहेच आणि एक माणूस एका परस्त्री बरोबर त्या ह्याच्यात अडकलेला आहे ही एक आमची प्राईम सिच्युएशन आहे पण ते का झालं कशामुळे ते अडकले कोण आहे हा माणूस कोण ही मुलगी बाहेरची माणसं ह्याला बाहेर का काढत नाहीयेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मग त्या सिनेमात मिळणार आता आपण काय करूया अगोदर हे जे आपण मटारच्या करंजा करणार आहोत याचं मी स्टफिंग करायला घेते आपण आधी तेल टाकूया याच्यामध्ये साधारण एक दोनच चमचे जास्त नाही घालायचे त्याच्यानंतर आपण इथे लसूण घेतले बारीक चिरलेला तो घालायचा आहे साधारण 10 ते 12 लसूण घेतलेत मी बारीक चिरून घेतलेत हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या थोडीशी काळी मिरी पावडर ॲरोमा येणार आता आणि आपण हे मटार जे आहेत ना ते मिक्सरमधनं थोडेसे क्रश करून शिजवून नाही कच्चेच घेतलेत ते आपण मिक्सरमधनं जस्ट हाफ क्रश केलेले आहे अच्छा हां हे घालूया चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि हे व्यवस्थित आपण सर्व करून घेऊया सोनाली मला तुला असं विचारायचं आहे खाण्याबद्दल नाही ना काही म्हणजे खाण्याबद्दल मला पिक्चर बद्दल अशी क्युरियोसिटी आहे म्हणजे तू त्या पिक्चर मध्ये तुला बघितलं तू म्हणजे कसं काय वाटलं तुला त्या रोल संबंधात मला काहीतरी सांग ना मला त्यांना स्वयंपाकातलं जेवण जेवणातलं अभिनयातलं नाटकातलं लिटरेचर मधलं असं बऱ्याच गोष्टींबद्दल बरंच काही येतं सो मला माझ्या रोल बद्दल सांगायला आवडेल मी एकतर हा रोल हा सिनेमा ही गोष्ट हे जॉनर हे सगळंच माझ्यासाठी नवीन आहे मी केलेली भूमिका एका रोड साईड हुकर वैश्याची भूमिका आहे पण ती खूप ग्लॅमरस आणि चकाचक आणि ओव्हर द टॉप नाही आपण आतापर्यंत जशा पाहिल्या आहेत सिनेमांमध्ये त्यामुळे ती खूप साधी सिम्पल आहे लुक वेगळा आहे मेकअप नाही आहे एकच साडीमध्ये अख्खा सिनेमा केला आहे त्यामुळे मी 15 मिनिटात रेडी व्हायचे सेटवर ह्यांच्या आधी मी रेडी होऊन सेटवर जायचे सो एकंदरीत खूप वेगळा अनुभव आहे पण सोनाली मी तुझे बसे आत्ता जे आलेले बरेच चित्रपट बघितलेत तुझं प्रत्येकाच्या मग ह्याच्या चित्रपटामध्ये वेगळीवेगळीच असते भूमिका खूप प्रयत्न तोच आहे आणि जर तो वेगळेपणा तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचत असेल तर सरांना सांगायलाच नको कारण त्यांच्या आता प्रत्येक चित्रपटात वेगवेगळीच भूमिका मी बघितलेली आणि मी त्यांचा पिक्चर मिस करत नाही वा वा आणि हल्ली तुझाही नाही करत मी तुला बघितलं क्लासमेट बघितलं खूप छान मस्त थँक्यू थँक्यू आपलं हे स्टफिंग तयार आहे बरं सचिनजी मला तुम्हाला असं विचारायचं की तुमच्या भूमिकेबद्दल काहीतरी मला सांगा या सिनेमात मी जित्या भाऊ ही मध्यवर्ती भूमिका करतोय तो शिपवर काम करणारा एक माणूस आहे जो काही फार उच्चपदस्थ नाही आहे तो एका सिच्युएशन मध्ये माणूस अडकतो आणि मग पुढे काय होतं अशी ती गंमत आहे सिनेमामध्ये आणि ह्याच्यात जबाबदारी अशी आहे माझ्यावरती की प्रेक्षागृहात बसलेल्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की अहिला हे माझ्याबरोबर पण होऊ शकतं किंवा ही सिच्युएशन तर माझ्यावरती जबाबदारी अशी की मी त्यांच्यातलाच एक वाटायला हवा आहे आणि मग काय घडतं ते आता तुम्ही मला गोष्ट विचारलीत तर मग सिनेमा थिएटरमध्ये कसा बघणार आणि मलाही बघायचं आता पण पुऱ्या करून घेऊया पुऱ्या मी करू शकते करायचे आता आपण काय करूया तेल गरम करत ठेवूया म्हणजे पटकन आपल्या करंजा झाल्या की तळता येईल तुम्ही करताय का हा चालेल डीप फ्राय झाल्या पाहिजेत त्या म्हणजे मग खूप भरायला लागेल हो हो संपव हा चालेल हरकत नाही ठीक आहे हा बरोबर थिकनेस थिकनेस वगैरे अगदी बरोबर आहे थिकनेस वगैरे अगदी बरोबर आहे आणि गोल पण आहे म्हणजे फुगेल ना अशी लाटली आहे ना की ती फुगणार आहे नंतर होणार सोनाली तू पुऱ्या करते तोपर्यंत मी जरा सचिन सरांबरोबर बोलून घेते सचिनजी तुम्ही शूटिंगच्या वेळेला घरनं डबा आणता का कसं बाहेर कसं काय
मैं अनेक वेळा डबा घेऊन जातो घरनं आणि शूटिंगचंही खातो, म्हणजे सोयीचा भाग आहे. म्हणजे घरचं असेल तर बरं वाटतं. शूटिंगचं जेवण मी अनेक वर्ष जेवतोय, म्हणजे त्याला काही आता सवय झाली पोटाला. सवय झाली पोटाला. म्हणजे मला अजून आठवतं पूर्वी एका शूटिंगचा जो नटराज स्टुडिओवाला जेवण बनवायचा, आम्ही त्याच्या पाया पडायचो असे की अरे जरा तेल कमी घाल, कमी टाक, तिखट कमी टाक. म्हणजे आईच्या हातचं जेवलो त्याच्यानंतर तुझ्या हातचं जेवतो म्हणजे तू आमची दया कर. चांगलं म्हणजे खूप घालायचं सगळं असं ते चांगलं झालं. तुम्ही जगभर दोघंही खूप फिरला असाल तर तुम्हाला सगळ्यात आवडता पदार्थ कुठचा आणि तो तुम्हाला कुठे जाऊन खायला आवडेल? मी ज्या ज्या देशात गेलो तेव्हा मला असंच वाटलंय की त्या देशातला पदार्थ खावा. म्हणजे आज आयफेल टॉवरला जाऊन पावभाजी खाण्यात काहीच अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे. सर्व समावेशक जसं उडप्याकडे सगळं सारखंच लागतं नाही का, हो इडली डोसा बरोबर, तसं त्याच्यापेक्षा प्रत्येक जेवण जे जे स्पेशालिटी आहे त्या हॉटेलची तिथं जाऊन जेवायला आवडतं. ओके, मला पंजाबी फूड खूप आवडतं आणि म्हणजे मी जगात ऑलमोस्ट जिकडे जिकडे गेले तिकडे तिकडे पंजाबी फूड टेस्ट केले. पण जगातील सगळ्यात उत्तम जर पंजाबी फूड म्हणजे त्यातलं जे मेन आहे काली मा की दाल खायची असेल तर ती गोल्डन टेम्पलच्या लंगरमध्ये असते. हो का? आता आपण ह्या करंजा भरून घेतल्या, आता आपण ह्या तळणार आहोत. मी आता थोडंसं पुन्हा चित्रपटाकडे येते. तुम्हाला दोघांनाही साऊथच्या डिरेक्टर बरोबर काम करायला कसं काय वाटलं? अरे खूप छान वाटलं. म्हणजे तो आपला इडली डोसावाला डायरेक्टर आणि त्याचं पण तो त्याचं जे त्याला भाषा येत नसली तरी सुद्धा त्याचं म्हणजे नटांकडे पाहणं आणि मग त्या मराठीमध्ये जरा चुकलं की त्याला लगेच लक्षात यायचं. म्हणजे सिनेमामध्ये असं भाषेचा अडसर नसतो हे त्याच्याकडे बघून मला पुन्हा एकदा कळलं. तांत्रिक दृष्टीने खूप स्ट्रॉंग असतात ते लोक, त्यामुळे खूप पटकन काम झालं. म्हणजे तुम्ही तुमचा विश्वास बसणार नाही, आम्ही 13 दिवसात अख्खा सिनेमा संपव काय म्हणत आहे. त्यामुळे ती कमाल ती त्या सगळ्या त्यांच्या टेक्निकल टीमची आहे. ओके, आता आपण हे तळून घेऊया. मला जरा झारा देते. थँक्यू. आता आपल्याला हे मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे. खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले पाहिजे. चित्रपटात तुम्ही शटरच्या मध्ये तुम्ही दोघं बंद होतातच, पण जर पर्सनल लाईफ मध्ये जर तुम्ही कुठे असे एकदम बंद झालात शटर मध्ये म्हणजे असं दुकानाच्या आत वगैरे तर कसं काय काय कराल? काय कराल? हा याचं उत्तर नाहीये. मला वाटतं की या जसं सिनेमात पण आम्हाला ऍक्च्युली माहिती नव्हतं काय होणार आणि आम्ही काय करणार. ती सिच्युएशन जेव्हा येते ना आपल्यावर तेव्हाच आपण ऍक्च्युली करू शकतो. आपल्या करंजा तयार आहेत. आता ह्या ओल्या वाटाण्याच्या करंजा झालेल्या आहेत. आता हे जसं खाऊन पाहिल्याशिवाय त्याच्या आत काय ते कळणार नाही, तसंच 3 जुलैला शटर बघितल्याशिवाय शटरच्या आत काय घडलंय हे तुम्हाला देखील कळणार नाही आहे. त्यामुळे आमचा सिनेमा 3 जुलैला अगदी जरूर पहा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटला ते. आणि जर आवडला असेल तर तुमच्या घरच्यांना मित्रमंडळींना अगदी जरूर सांगा आणि त्यांनाही सिनेमाला पाठवा. धन्यवाद.